पुन्हा एकदा पंडित रविशंकर यांनी निर्माण केलेल्या रागामध्ये आपण एक प्रस्तुती ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी जरा रागांबद्दल थोडंसं बोलतो. राग किती आहेत? तर त्याचं एक उत्तर आहे की 6 राग आणि 36 रागिण्या एवढंच आहे. आणि काही खूप मोठे संगीतकार असं मानतात की तेवढंच आहे, तेवढंच मानावं. परंतु रागनिर्मितीच्या शक्यता किती आहेत ह्याचा जर विचार करायला गेलं तर साधं सोपं एक उदाहरण गणित थोडंसं घेऊन मी पुढे जातो. 7 सूर आहे. सारेगमपधनी वरचा 6 8वा आहे. 7 सूर सारेगमपधनी आहेत. आता त्याच्यामध्ये शुद्ध आणि कोमल सध्या बाजूला ठेवूया की 7 शुद्धच सूर मानूया. फक्त 7 सूर शुद्ध आहेत. किमान 5 सूर असले तर राग बनू शकतो असा एक सर्वसाधारण नियम आहे. त्याविषयी पण आपल्या या कार्यक्रमामध्ये पुढे बोलणं होईल. आपण 5 सूर नको 6 म्हणूया. एकच कोणता तरी सूर वगळायचा. 6 वगळता येत नाही कारण तिथून सुरुवात होणार म्हणून. साधारणपणे प वगळता येत नाही पण तरी काही रागांमध्ये पुर्या मारव्यासारख्या रागामध्ये पंचमसुद्धा वगळला गेलेला आहे. तेव्हा एक 6 सोडून उरले किती स्वर? 6 सूर उरले. त्यातला कोणता तरी एकच सूर वगळला म्हणजे समजा तुम्ही रे वगळला की एक राग तयार झाला, ग वगळला की दुसरा राग तयार झाला. असे मुळात राग तयार झाले 6. आता हे जे सगळे स्वर आहेत हे स्वर पुन्हा फक्त प आणि 6 हे अचल आहेत. बाकी प्रत्येक स्वराचे किमान 2 दर्जे आपल्याला माहिती आहेत. ऋषभ कोमल असतो, रे हा कोमलही असतो शुद्धही असतो. गंधार ग कोमल असतो शुद्ध असतो. आता असे जर पाहायला गेलं तर स्वर 12 आहेत. म्हणजे ह्याची जर परमिटेशन कॉम्बिनेशन करायला तुम्ही सुरुवात केली तर किती राग होऊ शकतील? बरं, ही जी आपण परमिटेशन कॉम्बिनेशन म्हणतोय ह्याच्यातून राग बनत नाही, यातून स्केल ज्याला म्हणतात म्हणजे स्वर सारणी बनते. पण एकच स्वर सारणी असलेले एकापेक्षा अनेक राग असतात. म्हणजे सारे गप्प धसा हे सूर घेणारा एकच राग नाहीये. कारण चलन नावाचा एक त्याच्यात प्रकार येतो. वादी संवादी बदलला तरी राग बदलतो. म्हणजे इतकी व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामुळे इतके अनंत राग तयार होऊ शकतात. इतक्या सगळ्या शक्यता आहेत आणि ह्या सगळ्या शक्यता तुम्ही त्याचा जेव्हा विचार करायला लागता तेव्हा ब्रह्मांड आठवायला लागतं. कारण जसं म्हणतात की ब्रह्मांडाला सीमा नाही आहे विस्तार पावायला, तसंच आपल्या रागसंगीतालाही विस्तार पावायला सीमा नाही आहे. पण काही एक अडाखे आहेत आणि त्या अडाख्यांनी नवीन राग बनवले जातात, नवीन राग बनतात. एक खूप नेहमीचा अडाखा जो जोगेश्वरीमध्ये आपण पाहिला की 2 रागांना आत्तापर्यंत जर कोणी एकत्र आणून पाहिलं नसेल तर ते आपण एकत्र आणून बघूया आणि एक नवीन रागाची निर्मिती होते. आता काही काही विद्वानांनी तर 2 का 3 4 5 6 रागांना सुद्धा एकत्र आणले आणि म्हणून एक जयपूर घराण्यात गायला जातो राग, त्याचं नाव षट. पण षटचं सुद्धा पुन्हा गोडी भाषेमध्ये खट होतो, खट. तर रागनिर्मितीचं असं प्रचंड मोठा आवाका आहे. तर त्यातला एक भाग आपण पाहिला की 2 राग म्हणून जोग म्हणजे योग असेल आणि रागेश्री एकत्र येऊन जोगेश्वरी तयार झाला. आता बागेश्रीच्या रूपाकडे एका वेगळ्या तऱ्हेने पाहून पंडितजींनी कसा राग तयार केला आहे आणि तो किती सुंदर वाटतो आणि किती त्याचा किती लोकांनी तो ऐकला आहे आणि आवडला आहे. तर नवराग निर्मितीचा एक खूप वेगळा रस्ता हा पंडित रविशंकर ह्यांनी अनुसरला आणि त्या मार्गाने या रागाची निर्मिती झालेली आहे. तर राग परमेश्वरीबद्दल आपण जरा थोडं सांगावं. बागेश्रीनंतर परमेश्वरी राग येण्यामध्ये काय औचित्य आहे ते सुद्धा शेखरजींनी सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. म्हणजे ग्रामर जर पाहिलं, व्याकरण पाहिलं स्वर 2 रागांचं तर एका स्वराचा फरक सोटूस आहे. शुद्ध ऋषभ कोमल ऋषभ पण खूपच मोठा फरक होतो. म्हणजे आपण ज्याला ईस्ट वेस्ट म्हणू, पारदा ईस्ट पारदा वेस्ट का कुठेही तसंच आहे ते. एक स्वर बदलला म्हणजे खूपच काही बदललं. कारण एकाच स्वरसंगतीचे अनेक राग आपल्याकडे आहेत. तर बागेश्वरीमध्ये शुद्ध ऋषभाचा काही कोमल ऋषभ घेतला आणि पंचम पूर्ण ऋषभ वर्जित केला की परमेश्वरी असं आहे हे खरं आहे, प्रश्नच नाही. परंतु जे काही थोडंफार मी अभ्यास करतो आहे किंवा जे काही मला मी ऐकतो आहे गुणीजनांकडून किंवा
प्रत्यक्ष हा राग जेव्हा विशेष करून मी प्रॅक्टिस करतो तेव्हा कुठेतरी ह्या रागाचं जे नाव आहे परमेश्वरी ते कुठेतरी खरंच परमेश्वराची काहीतरी देण असल्यासारखं किंवा ह्या रागाच्या संगतीत राहून कुठेतरी अलौकिक शांती मनशांती किंवा जे काही सांगता येत नाही नक्की काय म्हणजे शब्दामध्ये किंवा माझं शब्द सामर्थ्य तुमच्याकडं नाही परंतु पण शेखरजी शब्दांच्या बाबतीत असंच नेहमी म्हटलं जातं की शब्दानं मागूते या शब्द पुढे जातात आणि भावना मागे पडतात ही गोष्ट चांगली नसते. भावना इतकी मोठी हवी की त्यातून शब्द तयार होतो तसं तुमचं होत आहे जसं नित्यानंदजींचं झालं होतं. बरोबर. तेव्हा परमेश्वरी साक्षात्काराच्या जवळ आपण ह्या स्वरातून येतो की काय असा एक भाव त्यांच्या मनामध्ये वाटतं की येतो. प्रत्येक संगीत शिकणारा विद्यार्थी तो मुलगा मुलगी कोणी असो कोणत्याही स्टँडर्डचा असो हुशार म्हणजे कल आय मीन एक्सपर्ट असो की नसो पण त्याला आपण जे करतो ते छान वाटतं ही एक गोष्ट असते. परंतु असं मला जेव्हा मी ह्या मुलांशी सगळ्यांशी चर्चा करतो आम्ही खूप फ्रेंडली आहोत एकमेकांमध्ये तर मी नेहमीच या रागाबद्दल मला असं वाटतं की खरंच या रागापर्यंत यावं प्रत्येकाने एखाद प्रत्येकाच्या नशिबात हा राग असावा. म्हणजे कसं नुसती त्याची सरगम शिकणं आणि त्याच्या बंदिशा आणि त्याच्या ताना शिकणं हे नाही तर हा राग अनुभवायची जर कोणाला म्हणजे ती देण मिळाली आशीर्वाद मिळाला तर त्याचं जीवन पवित्र झालं असं मला वाटतं. हा वेगळाच राग आहे ह्याच्यात ग्रामर नाही सांगता येणार. नित्यानंदजी माझं असं म्हणणं आहे परमेश्वरी हे ग्रामॅटिकली जरी बागेश्वरीमधला ऋषभ कोमल केला आणि पंचम काढला की तो होतो एवढंच नाही तर ह्या परमेश्वरीमध्ये खरंच काहीतरी परमेश्वरी अंश असावा किंवा आहे तो जर का थोडासा आपल्याला अनुभवता आला तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतं कदाचित. आता मत्ततालामध्ये आम्ही एक रचना आपल्यासमोर सादर करत आहोत नऊ राग आय मीन नऊ रागिणी आहेत त्यातला आता कितवा ताल आहे मला लक्षात नाही पण ते बरोबर नऊ आहेत हे नक्कीच आहे. नऊ मात्रांचं ताल आहे एवढं नक्कीच. Thank you.
आईला सगळी मुलं प्रिय असतात, पण एखादंच जरा जास्त प्रिय असतं. हा आपल्याला अनुभव आहे. आता आताच्या मुलांना नाही, कारण एकच असतात. पण जेव्हा 5-6 असायची तेव्हा अनुभव असायचा की आपण आवडतो आईला, पण आपल्यापेक्षा दादा जास्त आवडतो. तर सगळ्याच 9 रागांवर सारखं प्रेम आहे, सगळ्याच 9 रागांवर सारखं काम केलं आहे, पण परमेश्वरीबद्दल जरा जास्त आस्था आहे. असं लक्षात आलं नाही का?